महात्मा गांधी जी आणि दक्षिण आफ्रिका यांचं एक वेगळंच असं नातं आहे. 1893 ते 1914 या काळात दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी घडले. 1888 मध्ये महात्मा गांधीजी यांची शिक्षणासाठी लंडनमध्ये प्रयाण झाले होते. 1891 मध्ये इनर टेम्पलमधून त्यांनी वकिली केली. त्यानंतर ते भारतात परतले. आत्मविश्वास आणि भारतीय कायद्याच्या अनुभवाअभावी वकिलीत त्यांना अपयश आले. 1893 मध्ये ज्येष्ठ बंधू लक्ष्मीदास यांच्यासोबत त्यांचे दक्षिण आफ्रिकेला प्रयाण झाले. SS तिलक्षणा जहाजातून आफ्रिकेतील डर्बान बंदरावर ते पोचले. तेथून नठाल येथे गेले. त्यावेळी त्यांचा पेहराव सफारी होता. दादा अब्दुल्लाह कंपनीच्या सेठ अब्दुल करीम हवेली यांनी त्यांच्यासमोर खटला चालवण्याचा प्रस्ताव मांडला. 1 वर्षाच्या करारावर इतर सर्व खर्चांसह 105 पौंड मानधनाच्या अटीवर त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला. न्यायालयाबाहेरच समझोत्याने ही केस जिंकले. आपल्या कार्यात सफलता आल्याने त्याने आपले वास्तव्य वाढविले. गुलामांना दिली जाणारी वागणूक, वर्णभेद, वंशभेद, भारतीयांची अवहेलना अनुभवली. दादा अब्दुल्ला खटला लढण्यासाठी रेल्वेने प्रवास करताना आलेल्या अनुभवातून त्यांच्या जीवनाला मिळाली कलाटणी. पहिला अनुभव होता प्रेटोरिया येथील रेल्वे प्रवास. 1st क्लासचे तिकीट असूनही केवळ भारतीय म्हणून वर्णभेदामुळे मॉरिन्सबर्ग रेल्वे स्थानकावर डब्यातून बाहेर खेचून ढकलले. दुसरा अनुभव होता दुसऱ्याच दिवशी 1st क्लासच्या डब्यातून कोचमनच्या बाजूला बसण्यास दिली जागा. तेथून खाली बसण्यासाठी ओढले व नकार देताच केली हाणामारी. आफ्रिकेत राहूनच भारतीयांवरील वर्णभेदाचा अन्याय हटवण्याचा त्यांनी निश्चय केला. 1894 मध्ये भारतीयांचा मताधिकार काढून घेतला गेला. 10,000 युरोपियनांना व केवळ 250 श्रीमंतांनाच मताचा अधिकार होता. मद्रास काँग्रेस अधिवेशनची स्थापना केली. नटाल इंडियन काँग्रेसची स्थापना करून आंदोलन छेडले. 1894-95 या काळात गिरमिटिया मजुरांसाठी केला संघर्ष, लादण्यात आलेला कर नामंजूर केला. 1896 परिवाराला घेऊन जाण्याच्या उद्देशाने भारतात परतले. त्या काळात ग्रीन पॅम्पलेट नावाचे पत्रक काढून त्यात दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांचे ब्रिटिशांकडून होणारे शोषण याचे रसभरित वर्णन राजकोट येथे केली छपाई. 1899 ते 1900 दक्षिण आफ्रिकेतील डच व ब्रिटन यांच्यात युद्ध झाले. समझोता करण्यासाठी गांधीजींनी ब्रिटनची बाजू उचलून धरली. युद्धातील जखमींवर उपचार केले. इंग्रज जिंकले. 1901 मध्ये कलकत्ता काँग्रेस अधिवेशन. 1902 मध्ये जोहान्सबर्ग येथे 1,000 एकर जागेत टॉलस्टॉय फार्मची उभारणी. 1904 मध्ये दर्भानमध्ये फिनिक्स आश्रमाची स्थापना केली. 1907 मध्ये फिनिक्स आश्रमात पहिला सत्याग्रह केला. 1904 मध्ये इंडियन ओपिनियन या वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादक पदाची धुरा पेली. ते इंग्रजी व गुजराती भाषेत शेवटपर्यंत सुरू होते. 1908 साली कारागृहात डांबण्यात आले. 1909 मध्ये हिंद स्वराज हे गुजराती भाषेतील पुस्तक लिहिले. दक्षिण आफ्रिका ते ब्रिटनच्या प्रवासात विल्डिनन फैसल नावाच्या जहाजावर त्यांनी लिहिले. 1915 मध्ये भारतात परतले. मुंबईतील अपोलो बंदरावर त्यांचे आगमन झाले. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.